नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट नंबर 27 बघतोय. त्यामध्ये इक्वेशन या लेसनमधले आपण इक्वेशन समीकरण कसं तयार करायचं हे पॉईंट बघितले. त्यामधले आज प्रॅक्टिस सेट नंबर 27 आहे. राईट द गिवन इन्फॉर्मेशन ॲज ॲन इक्वेशन अँड फाईंड इट सोल्युशन. इक्वेशन तयार करा आणि त्यावरून ते एक्झाम्पल काय करा, सॉल्व करा. हर्बा ओन्स सम शीप आफ्टर सीलिंग 34 ऑफ देम इन द मार्केट. ही स्टील हॅज 176 शीप्स. हाऊ मेनी शीप डीड हर्बा हॅव ॲट फर्स्ट. त्यानं काय केलं आहे, तर सम शीप्स, त्याच्याकडे काही शीप्स आहेत, त्यातल्या त्यानं काय केल्या, तर 34 शीप ह्या त्यानं मार्केटमध्ये विकल्या आहेत. ही स्टील हॅज 176, त्याच्याकडे एकूण किती होत्या, 176. हाऊ मेनी शीप डीड हर्बा हॅव ॲट फर्स्ट, तर त्याच्याकडं सगळ्यात पहिल्यांदा किती शीप होत्या, त्याच्याकडे 176 शिल्लक राहिल्या, 34 त्यानं विकल्या, तर त्याच्याकडे एकूण किती शीप शिल्लक्स होत्या. मग काय करूया आपण, लेट्स हर्बा ओन्ड अ हर्ड ऑफ अ एक शिप्स. त्याच्याकडे पहिल्यांदा एक शिप्स आहेत असं मानूया. आफ्टर सीलिंग 34 शीप, त्यानं किती दिल्या, 34 शीप्स त्यानं विकल्या. म्हणजे काय झालं, तर एकूणमधून 34 शीप्स काय केल्या, आपण मायनस केल्या, म्हणजे एक्स मायनस 34 शीप लेफ्ट विथ हिम. आणि त्याच्याकडे गिवन एकूण त्यानं किती दिल्यात, 176, तर त्याच्याकडे एकूण किती आहेत, 176. म्हणजे समीकरण काय तयार होईल, इक्वेशन काय तयार होईल, एक्स मायनस 34 इज इक्वल टू 176. त्याच्याकडे 176 शिल्लक आहेत, त्यात 176 शिल्लक आहेत, 34 विकल्यात, तर त्याच्याकडे एकूण किती आहेत. मग काय केलं, एक्स इज इक्वल टू 176 प्लस 34 इज इक्वल टू 210. जे समीकरण काय झालं, तर एक्स मायनस 34 इज इक्वल टू 176. हर्बा हॅड अ हर ऑफ अ 210 शीप ॲट फर्स्ट. म्हणजे त्याच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा किती शीप होत्या, तर 210. पुढचं एक्झाम्पल आहे, साक्षी प्रिपेअर्ड अ सम जाम ॲट होम अँड फिल्ड इन द बॉटल आफ्टर गिवन अवे 7 ऑफ द बॉटल टू हिअर फ्रेंड. साक्षी घरी जाम तयार करते, त्यात फिल्ड द बॉटल, आणि ते जाम ती काय करते, तर बॉटलमध्ये भरते. आफ्टर गिवन अवे 7 ऑफ द बॉटल टू हिअर फ्रेंड, त्यातल्या 7 बॉटल तिनं मैत्रिणीला दिल्या. शी स्टील हॅज अ 12 फॉर अ हिअर सेफ, तुझ्याकडे 12 राहिल्या. हाऊ मेनी बॉटल हॅड द मेड इन ऑल, मग तिनं एकूण किती बॉटल तयार केल्या. इफ शी फिल्ड 250 ग्राम ऑफ जाम इन ईच बॉटल, आणि एका बॉटलमध्ये तिने 250 ग्राम जाम भरलं, तर वॉट वॉज द टोटल वेट ऑफ द जाम शी मेड, तर तिने एकूण किती वेट, किती वेटचं जाम तिनं तयार केलं. मग फिल्ड इन एक्स बॉटल, आपण काय करूया, फिल्ड इन एक्स बॉटल, तिनं एक्स बॉटल तयार केलं. शी गेव अवे 7 बॉटल टू हिअर फ्रेंड, त्यातल्या तिनं 7 बॉटल मैत्रिणीला दिला. म्हणजे एक्स मायनस 7 इज इक्वल टू टोटल काय आहे, तर आपल्याला दिलेलं गिवन आहे, तिनं किती केलेल्या, गिवनमध्ये 12 होतं, तिनं 12 बॉटल तयार केल्या, त्यातल्या 7 बॉटल मैत्रिणीला दिल्या, तर एकूण किती बॉटल होत्या. मग एक्स इज इक्वल टू 12 मायनस 7 आहे, इकडं आल्यानंतर काय झालं, प्लस 7, एक्स इज इक्वल टू 19. म्हणजे तिनं एकूण किती बॉटल तयार केल्या, तर 19. साक्षी प्रिपेअर जॅम अँड फिल्ड इन 19 बॉटल, 19 बॉटल तिनं तयार केल्या. ईच बॉटल इज अ 250 ग्राम, एका बॉटलमध्ये किती वेट आहे, तर 250 ग्रॅम जाम आहे, एका बॉटलमध्ये 250 ग्रॅम जाम आहे. दॅट इज वेट ऑफ अ जाम इन अ 19 बॉटल. मग आपल्याला काय काढायचं, तर 19 बॉटलचं वेट काढायचं आहे जामचं. मग 250 इंटू 90 किती झाले, 4750, 47 ग्रॅम एवढं जाम तिनं 19 बॉटलमध्ये भरलं. त्याचं जर किलोग्रॅम करायचं असेल, तर 4750 इंटू 1000 म्हणजेच 4.750 kg एवढं जाम तिनं, पण आपल्याला ग्रॅममध्ये विचारलं म्हणून आपण 4750 ग्राम्स एवढं 19 बॉटलमध्ये आपण जाम भरली. थर्ड आहे, अर्चना ब्रॉट अ सम किलोग्रॅम्स ऑफ अ वीट. शी हॅड सम ऑफ इट मिल्ड फॉर यूज ओव्हर अ 3 मंथ ॲट द रेट ऑफ 12 kg. अर्चनाकडे गहू आहे, त्या गव्हाचं तिनं
12 किलोचं पीठ तिनं पर मंथला वापरले. आफ्टर दॅट शी हॅड अ 14 kg ऑफ व्हीट लेफ्ट. तिच्याकडं 14 किलो शिल्लक आहे. तर हाऊ मच वेट हॅड अर्चना ब्रॉट ऑल टुगेदर. तर अर्चनाकडे एकूण किती गहू होते? 12 किलो तिनं पर मंथ, महिन्याला 12 किलो, असे किती महिने वापरले तिनं? 3 महिने. तिच्याकडे एकूण होते किती? 14. बघा मग, अर्चना ब्रॉट एक्स के जी ऑफ अ वेट. आपण एक्स के जी तिनं वेट वापरलं, हे वीट वापरलं म्हणजे गहू वापरले हे धरूया. शी यूज इट 12 x 30. 12 महिने तिने किती किलो वापरलं? 3 किलो. इज इक्वल टू 36 kg ऑफ वेट. गव्हाचं तिनं 36 किलो गहू, तिनं 36 किलो गव्हाचं पीठ तिनं 3 महिने वापरलं. बरोबर. त्यानंतर आहे शी हॅड एक्स मायनस 36 kg ऑफ लेफ्ट. म्हणजे तिच्याकडं एक इक्वेशन तयार झालं. एक्स आपण टोटल किती घेतलं? एक्स मायनस 36 kg ऑफ लेफ्ट. म्हणजेच काय झालं? एक्स मायनस 36 इज इक्वल टू 14. तिच्याकडे किती आहे? 14 किलो गहू होते एकूण. त्यातले 12 किलो तिने 14 किलो गहू तिच्याकडे शिल्लक राहिलेत. तिनं 12 किलो गहू पर मंथला असे 3 महिने वापरले त्याचं पीठ करून. म्हणजे एक्स मायनस 36 गहू तिनं वापरले इज इक्वल टू 14. एक्स इज इक्वल टू 14 + 36, एक्स इज इक्वल टू 50. म्हणजे अर्चना ब्रॉट अ 50 kg ऑफ व्हीट. म्हणजे तिनं एकूण 50 किलो गहू वापरले. राहिलेला पॉईंट आपण नंतरच्या तासाला बघू.